परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार दशरथाप्पा पाटील या विचारपीठावर इथं उपस्थित सर्व स्वराज्य संघटनेचे स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रहारचे सर्व पदाधिकारी आणि एवढा उन्हातानात सुद्धा आपण इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले सर्व नाशिक पश्चिमचे सर्व बंधू भगिनी जोरदार भाषण झालं दशरथाप्पांचं. आपण आणि बोलायचं होतं आप्पा म्हणजे काय आप्पा सांगल नुसते हेच आप्पा नाही अनेक आप्पा आपण टीव्हीवर बघतो आता सध्या पण ह्या आप्पांना भरपूर बोलायचं होतं कारण का त्यांचा अधिकार आहे नाशिकवर त्यांचं असणारं कर्तृत्व त्यांचं असणारं काम त्यांचं असणारं कार्य आणि म्हणून आप्पा बोलायला लागले आप्पा बोलायला लागले थांबायचं नाव नाही आणि साहजिकच आहे पण आप्पा दशरथाप्पा पाटलांना मला सांगायचंय काय बोलायचंय बोलून जावा तुम्ही इथं प्रचार फेरीत किंवा प्रचाराच्या वेळी पण बऱ्याच गोष्टी ठेवा तुम्ही त्या विधान भवनाच्या पटलावर जाऊन आणि जोरात बोलावं लागणार आहे. अनेक लोकांना आश्चर्य ही परिवर्तन महाशक्ती का निर्माण झाली. अनेक लोक तर्क वितर्क त्याचा अर्थ काढत आहेत त्याचा उत्तर देण्यासाठी मी इथं आलो नाही पण ह्या महायुती किंवा महाविकास आघाडी जी स्थापना झालेली आहे हे तुम्हाला समजली का हा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे. या 75 वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतका गोंधळ ह्या महाराष्ट्राने केव्हाही पाहिलेला नाहीये. इतकं गढूळ राजकारण इतकं गलिच्छ राजकारण इतकं खालच्या टप्प्यातलं राजकारण हे विकासावर न बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या एकमेकाचं नुसते हेवे देवे काढण्यासाठीच ही 2024 ची विधानसभाची निवडणूक तुमच्या समोर दिसते. खोके गद्दारी बेमानी आणि काय काय वेगळे वेगळे शब्द निघतात ह्याच्यावरच दुसरं भाषण आहेत पूर्ण. मला दशरथाप्पा पाटलांनी इतकं बाळासाहेबांचं नाव इतक्या मोठ्या मनाने इतक्या अंतःकरणातून त्यांनी बोलून दाखवलं की मग माझा हाच प्रश्न आहे दशरथाप्पांच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की माझा शिवसेना हा पक्ष केव्हाही काँग्रेसशी युती करणार नाही मग आत्ताचे उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडी तुम्ही का जाता तुम्ही भाजपच्या बरोबर युती केली भाजपच्या बरोबर सत्ता आणली सत्तेत राहिला आणि वेळेनुसार तुमच्या निवडणुकीसमोर तुम्ही परत एकत्र गेला तुम्हाला तेवढेच जास्त आमदार मिळाले ज्याच्यात तुम्ही सत्ता स्थापन करू शकत होता पण तुमच्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या खुर्चीच्यासाठी तुम्ही सगळं सोडलं आणि महाविकास आघाडीत गेला ही गद्दारी नाही का हो माझा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे ही गद्दारी आहे की नाही. हा गद्दारी शब्द नुसता बाकी सगळ्यांना लागू तुम्हाला लागू नाही का. ह्या महायुतीत स्वतः खुद्द नरेंद्र मोदी जे आताचे तुमचे स्थानिक आमदार आहेत त्यांचे प्रमुख हे काय म्हणतात 74,000 कोटी हा डफला हा अजित पवार आणि त्यांच्या कंपनीने केला हे कोण म्हणते नरेंद्र मोदी म्हणतात भाषणात बोलून दाखवलं आणि एका आठवड्यात काय होते अजित पवार जातात महायुतीत हे राजकारणात चालते का. पवार साहेब शरद पवार साहेब काय म्हणतात ज्यावेळी पवार साहेब काँग्रेसमध्ये असताना की या सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान जर झाले किंबहुना हे काँग्रेस अध्यक्षपद घेतलं तर हे आम्हाला जमणार नाही आणि काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करतात ह्याला काय म्हणायचं. आपण
म्हणजे सगळे आपल्या सोयीनुसार हे सगळं राजकारण चालू आहे आणि म्हणूनच हे सगळं मोडून काढण्यासाठी जे लोकांच्या खेळकंडोबाजी हे सगळे राजकीय पुढारी जे करायला लागलेत हे सगळं संपवायचं असेल तर म्हणूनच ही परिवर्तन महाशक्ती ही निर्माण झालेली. नाशिकला आलो की मी थोडं खवय आहे, जेवणाची आवड आहे मला आणि म्हणून मी सांगतो सगळ्या अनेक लोकांना, अरे बाबा आज मला मांसाहार खायचं नाही, शाकाहारी भाजी आणून द्या, शाकाहारी जेवण आणून द्या आणि शाकाहारी जेवण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाण्यात मी मग्न असतो. म्हणजे कारल्याची भाजी सुद्धा गोड वाटते. काय कारलं काय असते, काय असते कारलं, कडू असते. कारल्याची भाजी सुद्धा गोड वाटते मला आणि म्हणून ते नाशिकवर माझं एवढं प्रेम आहे. पण केव्हा तरी खरी कारल्याची भाजी खायला गेला तर एकदम इतकं कडूपणा वाटतो, वाटतो का कडूपणा वाटतो का नाही, कारला सगळ्यात कडू आहे का नाही. हे राजकारण तसंच कडू झालेलो हा झाला की सांगा, सांगा तुम्ही, मी काय वेगळं बोलतोय, मी जे झालेलं बोलायला लागलोय समजताय ना तुम्हाला सगळ्यांना. मी काय वेगळं मोठं राजकारण गप्पा ठप्पा मारण्यासाठी मी आलो नाहीये, मी एवढा सांगायला आलोय हे कडूपणा जसं नाशिककरांनी आपल्या भाषेतून मला गोड करून दाखवलं, मग राजकारणात हा कडूपणा आपल्या बाजूला टाकून हे गोड राजकारण करता येतं की नाही आपल्याला, ह्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना आहे, ह्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं आणि आपण त्यांच्यासारखं वागतो का? हो तुमच्या नाशिकमध्येच किती किल्ले आहेत, काय इथल्या आमदारांनी काय केलं जरा विचारा, या सगळ्या आमदारांना, खासदारांना विचारा, पालकमंत्र्यांना विचारा, किती फंड आला. 350 वर्ष होऊन गेलेत तरी काय किल्ल्यांचं तर संवर्धन जात नाहीये. नाशिक स्मार्ट सिटी, काय नाशिक ही स्मार्ट सिटी आहे, काय चाललंय तुमच्या स्मार्ट सिटीच? हे दशरथ आप्पा पटेल सुद्धा एवढा उशिरा कामाला मिळालाय, 2003 ते 2005 मध्ये एवढं चांगलं काम तुम्ही केलं, आप्पा तुम्ही होता कुठं, का आलं आमच्याकडे? मग एक सुसंस्कृत नेतृत्व संभाजी छत्रपती आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं आहे, मग सुसंस्कृत माणसं खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचा पट्ट्या असणारा माणूस गायब कुठं झाला होता? पण वेळ गेलेली नाहीये, त्रास होणार तुम्हाला का? आमच्याकडे नगद नाही, आमच्याकडे पैसा नाहीये, आमच्याकडे रोकड नाहीये, पण आमच्याकडे काय, हा शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार आहे. आमच्या कन्नातून शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन जाणारा हे स्वराज्य पक्ष आहे. म्हणून लोककीर्ती ते महत्वाचं नाही, आपण कष्ट करत व्हायचं, आपल्याकडे कष्ट करत गेलं तर आपलं यश आपल्याकडे बरोबर चालू नये. हो हे प्रस्थापित लोक, या प्रस्थापित लोकांच्या घराण्याशाही 20-20 वर्ष 40-40 वर्ष नाशिकवर अनेक लोकांची घराण्याशाही आहे की नाही, हेच निवडून द्यायचं आपण? मग सामान्य सामान्य माणूस निवडून येऊ शकत नाही का? जो विस्थापित आहे त्याला निवडून देऊ शकत नाही का? आपण आज आमच्या पूर्ण स्वराज्याचे 40 उमेदवार जे आहेत त्यात एकही प्रस्थापित नाहीये, एकच प्रस्थापित आहे त्यातल्या त्यात तो म्हणजे दशरथ पाटील, कारण 2 वर्ष महापौर होता म्हणून. पण त्या प्रस्थापित बरोबर बाजूला टाकून दिलं, प्रस्थापित राहून या विस्थापितांना त्यांचा अधिकार संपून टाकला. तिथले आमदारांनी सांगावं किती तर त्यांनी मराठा समाजाच्या बद्दल बोलले, किती तर त्यांनी बहुजन समाजाचा विचार तिथं नेलेला आहे का? या मतदारसंघात मला आश्चर्य वाटलं, दोघे सगळे आपल्या भाषणात काय मग बोलत होते, इथं एवढी मोठी दहशत आहे, इथं एवढी मोठी काय ते कमिशनिंग चालू आहे, वसुली चालू आहे, हे काय चाललंय नाशिकमध्ये? रामाची भूमी असं नाशिकला संबोधलं जातं, एक सांस्कृतिक शहर आहे नाशिक, एक पवित्र शहर आहे नाशिक, आणि या नाशिकमध्ये हे शब्द मी ऐकायला इथं आले? आप्पा मला इतकंच आपल्याला सांगायचं, तुम्हाला कोणाला तुम्ही संबोधित करून बोला मला माहित नाही, एकट्यांना तर निश्चित बोललं नाही, तुमच्या डोळ्यासोबत दोघं तिघ आहेत, त्यात तुमचे जवळचे सुद्धा आहेत, चेले सुद्धा आहेत आणि जवळच आहे, ते मला सांगायची काही गरज नाही आहे. आणि म्हणून तुम्ही घाबरू नका,
तुम्ही परखट माणूस आहे, परखट शब्दात बोलता, आणि तुमच्या या परखट शब्दात बोलण्यासाठी ताकद आता संभाजी छत्रपतीजी आहे. पूर्वी शिवाजी महाराजांचं शस्त्र ही तलवार होती, अन्याच्या विरोधात न्यायाची भूमिका शिवाजी महाराज. सगळ्या शाही असतील त्या त्यावेळीच्या कुतुबशाही, मुघलशाही, तिथं तिथं औरंगजेबची शाही, या सगळ्या शाही गुडून काढण्यासाठी त्यावेळी शस्त्र होत तलवार. आणि आता आताचं शस्त्र काय, ही सगळी घाण, ही कडूपणा जे मी कारल्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, हा कडूपणा जर आपल्याला पुसून काढायचा असेल, हे सगळं घाण या 75 वर्षात हे जे काय चाललंय सगळ्या राजकीय लोकांचं, नुसतं लोकांना फसवण्याचं जर पुसायचं असेल, तर आपल्याला आता हत्यार कुठलं आहे, आपलं शस्त्र कुठलं आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पेन आहे आपल्या हातात, पेनाची नीब आहे आपल्या हातात. त्या पेनाच्या नीब मध्ये, त्या पेनाच्या नीब मध्ये दोन भाग आहेत. एक भाग काय, महात्मा फुलेंचं सामाजिक रचना, सत्यशोधक समाजाला चालना महात्मा फुलेंनी इथं इथं नाशिकमध्ये दिली, पिंपळगाव बसवंतला. त्यांचे चेले गणपतराव मोरे होते इथं. दुसरी बाजू काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार, आणि ज्याच्यातून शाही निघती तो शाही ज्यावेळी बाहेर पडती त्याचा विचार कोणाचा आहे, तो शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार आहे. आणि हे पिनाचं नीप, हे आत्ताच्या स्वराज्यातलं शस्त्र, हे तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे. आपलं सौभाग्य काय बघा ना, आपलं चिन्ह सो कुठलं मिळावं, या नवीन काळातल्या स्वराज्य पक्षाला ते सुद्धा पेनाचं नीप. आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना या विस्थापित लोकांना ताकद द्यायची. लोक हसतात आमच्याकडे, लोक आमच्याकडे हसतात, अरे काय यांचे उमेदवार आहेत, यांची लायकी काय, आमची लायकी काढतात, अरे काय हरकत नाही, काय असो आम्हाला काय फरक पडत नाहीये. त्या आमचे उमेदवार कोण आहेत, साधे आहेत, पैसा नाही त्यांच्याकडं, पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत, साधे सरळ माणसं आहेत, एक गालबोट नाही त्यांच्यावर, गुन्हेगारी नाहीत, काय नाही, त्यांना काहीतरी महाराष्ट्रात घडवायचंय. ते संभाजी छत्रपतींच्याकडे का बघतात, मी मोठं नाहीये, ते घरांना मोठं आहे, आणि त्या घरांना मोठं आहे म्हणून काहीतरी आपण या घराण्याच्या बद्दल आपण काहीतरी करूया, आपण काहीतरी नवीन महाराष्ट्र घडूया. हे महाराष्ट्र आहे, दुसऱ्या राज्याला देणारं, दिशा देणारं हे महाराष्ट्र आहे. पण आता तसं काही राहिलेलं नाही, काही राहिलेलं नाहीये. या सगळ्या प्रस्थापित लोकांनी महाराष्ट्र घेऊन टाकलेलं आहे. विचार काहीच, महाराष्ट्र ठाकरेंचा विचार कुठे आहे, प्रबोधन खार ठाकरेंचा विचार कुठे आहे, कुठे आहे, तिथं येऊन काय थापा मारचे. तो सदाभाऊ खोत काही बोलतो, काही बोलतो, ते शेतकरी संघटनेचे आमचे जे प्रमुख राजू शेट्टी साहेब म्हणत आहेत, त्यांना म्हटलं कसला माणूस तुम्ही तयार केला, कोणाच्याही बद्दल बोलो, मला नाव घ्यायचं नाही, पण ही परंपरा नाही महाराष्ट्राची. आणि त्याला मग उत्तर कोण, कुत्र आहे म्हणतात. आपण कशासाठी आलोय महाराष्ट्रात, ही ऐकायला भाषणात ही प्रचाराची व्याप्ती आहे. तुम्ही बोला ना, तुम्ही महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सांगा मला. महाराष्ट्र 2029 मला इथपर्यंत न्यायचंय, 2034 मला महाराष्ट्र इथं बघायचंय. तुमच्याकडे विजन बॉन्ड प्रोग्राम काय, काही नाही हो विजन बॉन्ड प्रोग्राम इच्छाकडे, नुसतं यायचं नाही. 1500 रुपये भगिनीने दिलं म्हणतात, लाडकी बहिणी, लाडकी बहीण होत्या, 1500 रुपये दिले लगेच. यांच्या जाहीरनाम्यात काय महाविकास आघाडीत आम्ही 3000 रुपये देणार निवडून आल्यानंतर. तुम्ही हे बोलता का, त्या महिलेला 1500-3000 रुपये देते चांगली बाब आहे, पण त्याच्यापेक्षाही चांगलं काय, त्याने हातात रोजगार द्या, रोजगार द्या तुम्ही. रोजगार काय त्याच्यावर चर्चा आहे तुमची, तुमच्या नाशिकमध्ये कुठेही इंडस्ट्री ज्या पद्धतीने पाहिजे तशी, संभाजीनगरमध्ये तुमची इंडस्ट्री पुण्यात आहे, नाशिकला का नाही, नांदेडला का नाही, स्मार्ट सिटी कशाला म्हणायचं मग. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न मी बोलायला येणार आहे. 14 तारखेला मी परत नाशिकला येणार आहे, म्हणून सगळंच तुम्हाला बोलायला लागलो तर सगळ्या गोष्टी तर पूर्ण नाहीत. पण आता आपण जास्त बोलायचं नाही, आपण आता आपण जोड मोजकच बोलायचं, आणि जे काय जास्त बोलायचं कुठं बोलायचं, आपण कुठं बोलायचं, विधानसभेच्या पटलावर बोलायचं. म्हणून लक्षात ठेवा, दशरथापांचं चिन्ह कुठलं आहे, पेनाची नीब, त्यांचा नंबर काय, 7 नंबर, 7 नंबरवर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावं, आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं
सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दशरथ आप्पा पटलांना आपण इथं विधानभवनावर पाठवा आणि आमदार करावं म्हणून मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.